मंडळी हा आहे दापोली एसटी स्टँड। नमस्कार मंडळी, कोकण संस्कृतीच्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये मी सतीश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आता आपण पोहोचलोय आपल्या दापोली, म्हणजे आता बघा दापोली शहर कसं आहे हे या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं एक्सप्लोर करणार आहोत। खरं तर मी दापोलीत तर तिसऱ्यांदा आलो आहे, सो इथे जेवढं काही आपल्याला फिरता येईल, जेवढं काही एक्सप्लोअर करता येईल तेवढं मात्र नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू। आता आपण आहोत दापोली एसटी स्टँड समोर, चला दापोली एसटी स्टँडमध्ये जाऊया पहिलं। मंडळी, हा आहे दापोली एसटी स्टँड, बस डेपो, एसटी डेपो। खरं तर इथूनच गावोगावी खेडोपाडी सेवा देणारी आपली एसटी पोचते। खरं तर बऱ्याच प्रवाशांना किंवा बऱ्याच गावातून येणाऱ्या मंडळींना एसटी सोयीस्कर पडते, त्याच्यामुळे नक्कीच दापोली एसटी स्टँड। दापोली एसटी स्टँड कोणी मिस करत असेल तर नक्कीच लाईक करा पटापट। बघा बस बघा कच्चाकच भरली आहे। आता काही आतमध्ये जाण्यात तेवढं काही अर्थ नाही आहे, कारण सनलाईट आपल्या अपोजिट आहे आणि दापोली एसटी डेपो कितपत तुम्हाला दिसत असेल काही माहीत नाही। एसटी डेपोमध्ये झक्कास मिसळ म्हणून लिहिलं आहे, कधी जरी पण पुन्हा येऊ तेव्हा मात्र नक्की टेस्ट करू। आता दापोलीच्या एसटी स्टँडवरून आपण निघालो आहे थोडंसं फिश मार्केटकडे। चला आपण आता आहे ना फिश मार्केटच्या दिशेने होतो, पण त्या अगोदर इकडे काही दुकानं आहेत, शॉप आहेत, सगळ्याच गृहोपयोगी वस्तू, हार, फळं, स्पेशली इकडे हौशी पानं भरपूर पाहायला मिळतात आपल्याला। सगळ्याच वस्तू, नारळ, सगळ्याच वस्तू तुम्हाला या बाजारपेठेत मिळतील। त्या रस्त्यावरती आहे ना आपण फिश मार्केट, तर तिकडे दापोलीचं आहेच, पण इथे रस्त्यावर देखील आज रविवार असल्यामुळे काही कच्ची विक्रेते बसल्या। बघा एक मोठं पिंपळाचं झाड आहे, त्याच्यावरती एवढी वटवगुळ आहेत की विचार नका, आणि आता माकड गेलेत। इकडे सुकी मच्छीचे स्टॉल्स काही दिसत आहेत, इकडे छान पैकी सुकी मच्छी पण आहे। सर कितीला आहे, काय कसा रेट आहे तुमच्याकडे? 600 रुपये जोडी आहे। काय आहे, कुठला मासा आहे? सुरमई। हे चेवणी सुकतं ना? कार्ड आहे, कशी आहे कार्ड? काय बोलला, हे कसं आहे? हे 160 पाव 600 रुपये किलो आहे। बोंबील? बोंबील 100 पाव 300 रुपये किलो। बांगडा? बांगडा 100 ला 10 आहे। बघा हे चाचा आहेत, चाचा इकडे शॉप आहे, कधी आलात तर नक्कीच घ्या, कारण फ्रेश आहे सुकी मच्छी। इकडे अन्य काही इतर स्टॉल्स देखील आहेत आणि पुढे आपण थोडंसं एक्सप्लोर करत जाऊ। इकडे भाजीचे काही स्टॉल्स आहेत। अजून एका स्टॉलवरती आलो आहोत, बघा इकडे वाटे लावले आहेत, आपण त्यांना काकींना प्राईस विचारूया। बाकी ह्या कसल्या बोट आहेत? सुरमईच्या बोट आहेत। कसं आहे वाटा, त्या बळ्या आहेत काय? कसा वाटा? 100, सगळे 100, मोबाईलचं पण 100। वेगवेगळ्या छान अशा टोपलीत वाटे आहेत, तुम्ही कधी आलात तर नक्कीच इकडे सुकी मच्छी जर तुम्हाला घेऊन जायची असेल पुणे मुंबई तर तुम्ही नक्कीच इकडून दापोलीवरून घेऊन जाऊ शकता, कारण इकडे ह्यूज ऑफ क्वांटिटी तुम्हाला सुकी मच्छी देखील त्याचबरोबर फ्रेश मासे देखील मिळतात। चला आपण पुढच्या स्टॉलला देखील व्हिजिट करूया, बघा असे वेगवेगळे स्टॉल्स आहेतच। चला, अरे सुमित, आपलं सुमित भेटला परत, कुठे हरवलेलं? फिश मार्केट झालं, मार्केटमध्ये होतो आहे ना। मच्छी काय बरी आहे का, रेट कसे आहेत? सेमच रेट आहेत, काल जे रात्री होते ना तेवढेच आहेत। काल आम्ही इथून फिश घेऊन गेलो, ॲक्च्युली त्यांना भेटलो परत, ते परत खुश झाले आपल्याला। हां, परत घ्यायला आला। हे फिश मार्केट आहे दापोलीचं, इकडे खरंच खूप गजबजलेला सगळा एरिया असतो आणि समोरच अजून काही इतर दुकानं देखील आहेत। तुम्हाला कधी आलात दापोलीत तर नक्कीच इकडे फ्रेश मासे मिळतील, आवर्जून या, भेट द्या, आणि तुम्हाला लांब न्यायची असेल तर बर्फाच्या पेट्या देखील इकडे मिळतात, तर तुम्ही इथून मासे खरेदी नक्कीच करू शकता। बरीच मंडळी जाते हरणेला, हरणेला पण जात असतं, लिलाव असतो, पण त्याचबरोबर इकडे देखील खूप चांगली मासे मिळतात। आज आहे ना प्रचंड गरम होतं आहे का कोणाच ठाऊक, 12 नाही 11:30 वाजलेत आणि आपण फायनली फिरता फिरता आपल्यालाच घाम यायला लागला आहे। असो, चला आता फिश मार्केट आलं आहे, ताजे मासे वरच्यावर पाहूया। खरं तर आज घुसता येणार नाही कारण प्रचंड गर्दी, आज रविवार आहे।
मंडळी, प्रचंड गर्दी आहे आज बाजारात. रविवार असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत, कांटे आहेत, बांगडे आहेत, बरेच प्रकारच्या वेगवेगळ्या मासे आहेत. सध्या रेट सांगू शकत नाही कारण अप अँड डाऊन होत असतात सीझनच्या नुसार. हे बघा, इकडे मस्त की मोठं असं पानाचं शॉप आहे. बघा, नारळ आहेत, पानं आहेत, लिंब आहेत. तर मंडळी, आपण आता आहे ना एका पान स्टॉलवरती आलो आहोत. खूप मोठ्या प्रमाणात इकडे बघा पानं, आपल्याला खाऊची पानं, विड्याची पानं म्हणू शकतो आपण, ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. नमस्कार साहेब. बरं, काय सांगाल या बाजारपेठेबद्दल? दापोलीमध्ये अजून काय काय आहे किंवा बाजारपेठेमध्ये काय मिळतं? लोकांचं आहे, दोन चार दुकान आहेत तिथं, कोकण मेवा म्हणून आहे. अच्छा, कोकणी पदार्थ, सगळे खाद्य पदार्थ मिळतात, इवन जेवण तर आहे त्याचबरोबर. बरोबर, तुम्ही हा पानाचा व्यवसाय करता, कसं पान वगैरे काय तुमचे असतात? शेगडा 50 रुपये, 60 रुपये. बरं, हा एरिया कुठला आहे एक्झॅक्टली? मच्छी मार्केट. कुठे? दापोली मच्छी मार्केट. बरं, अजून बाजारपेठ कुठे आहे? सर्व गाव. बरं, खूप खूप धन्यवाद तुमचे. जे आलात तर या साहेबांच्या स्टॉलला नक्की भेट द्या. फळांचे वगैरे दुकान आहे. चला, इकडे मसाल्याचं दुकान पाहायला मिळतं. मसाले आहेत वाटतं बरे. तो आवडती जिलेबी, वेगवेगळी दुकानं पण आहेत. म्हणजे बघा ते, अरे वा, लवकरच नवरात्री येते, इकडे नवरात्रीची देखील जय्यत तयारी आहे. आता बघा, इकडे खेळण्याचं दुकान आहे, आरके हेअर ड्रेसर. चला मंडळी, ऊन एवढं प्रचंड आहे, एक थोडंसं जीव थंडगार करून घेऊया. मसं की फालुदा किंवा तुमची कोल्ड्रिंक्स म्हणून शॉप आहे, तिकडे आपण काहीतरी आता आईस्क्रीम घेतो, काहीतरी थंड पेय पिऊया. चला छान असं कोकम सरबत पिऊन आता थोडंसं पुढे उर्वरित बाजारपेठ एक्सप्लोअर करूया. जसं एस टी स्टँड गजबजलेलं असतं तसं इकडे या बाजूला थोडीशी शांततच म्हणावी लागेल, पण दिवाळीत मात्र इथे भरपूर गर्दी होत असावी एवढं मात्र नक्की. गृहोपयोगी वस्तू खरेदी करायची आहेत, खेळणी खरेदी करायची आहेत, चप्पल आहेत, फुटवेअर आहेत, बांगड्यांची काही दुकानं आहेत इथे येऊन हे बघा. सो या सगळ्या वस्तू तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील. आहे झिरो, कोणीतरी आपल्याला आवाज दिलाय, कोण बोलत होत? आपण एका शॉपमध्ये आलो, कपडे पण दापोलीत मिळतात बघा एवढे सुंदर सुंदर. त्यांचं 01 म्हणून शॉप आहे, 01 लाईफस्टाईल म्हणून आहे, इन्स्टा पेज पण आहे. कोणाला दिवाळीत या कपडे खरेदी करायचे असतील तर बघा, छान छान असे मस्त कपडे आहेत इकडे. म्हटलं मला कपड्यांची आवड आहे आणि जाता जाता साहेबांनी आवाज दिला, भेटून छान वाटलं. तुला मंडळी, पाठच्या शॉपमध्ये जस्ट आवाज दिला, आपण आतमध्ये गेलो आणि आपली बरीच शॉपिंग केली आणि बराच वेळ आपण इथे घालवला. दिवाळीत कधी आला तर या शॉपला नक्कीच व्हिजिट करा, म्हणजे दिवाळीची शॉपिंग वगैरे करत असेल दापोलीकर कोणी. छान आहेत, छान कपडे आहेत. चला आता आपण पुढे थोडंसं जाऊया आणि ऊन झालं आहे त्याच्यामुळे उर्वरित दापोली शहर आपण बाईकने फिरूया. चला मंडळी, दापोली मार्केट तर आपण फिरत होतो, फिश मार्केटच्या इथे आपल्या कोकण संस्कृती परिवारातले व्यूअर भेटलेत, सदस्य भेटलेत. नमस्कार दादा. विवेक शिंगवे. नाव कसं? विवेक शिंगवण. कुठलं गाव? जालगाव. दापोली. जालगावचे आहात तुम्ही? अरे वा, भेटून छान वाटलं. तर मंडळी, आपण आहे ना फिश मार्केट थोडंसं एक्सप्लोअर केलं आणि थोडं पुढे थोडंसं बाजारपेठेत गेलो.
पण मग एवढं ऊन वाढलं होतं की म्हटलं की आपण थोडंसं बाईकने एक्सप्लोअर करूया. आता आपण परत एकदा चौकात आलो आहोत. चला आता या बाजूचा थोडासा भाग एक्सप्लोअर करूया. इकडे बघा, समोरच चिबूड आहे, काकडी आहे, दोडका आहे, अशा सगळ्या वस्तू विक्रीला आहेत. चलो पुढे जाऊया. बघा इकडे भाजीपाला सगळ्याच गोष्टी आहेत इकडे बऱ्यापैकी. सूप वगैरे सगळ्याच गोष्टी इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. टोपले म्हणता ना. म्हणजे हा जो रोड आहे ना, पुढे सरळ मग ते हरणे आसून हरणे आणि पुढे मग मुरुड वगैरे या बाजूला जातो. आणि इथूनच जो लेफ्ट टर्न आहे तो जालगावला जातो. आपल्याला खरं तर डेटी बघायला इथून शॉर्टकट आता जालगावलाच घ्यावा लागेल. पण त्याबरोबर आहे ना, तुम्हाला इकडे दाखवतो खूप सुंदररीत्या आहे ना, समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हे बघा. आणि सुंदर असं गार्डन आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, खूप किल्ल्यासारखं गार्डन बनवलं आहे, भारी. तर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे आणि इथेच असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. चला भारी वाटला. तर मंडळी, दापोली शहरामधून आपलं फेरफटका झालेलं आहे. दापोली फिश मार्केट दाखवलं, दापोली बाजारपेठ दाखवली, त्याच्यानंतर इकडे तिकडे फिरलो, काहीतरी खाल्लं, काहीतरी छोटीशी शॉपिंग केली कपड्यांची दिवाळीसाठी, आणि परत एकदा आपण जालगावच्या या नाक्यावरती येऊन पोचलो आहे. तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा पुतळा आहे, मस्तपैकी गार्डन आहे आणि इतर काही भरपूर सगळ्या बिल्डिंग्स आहेत वेगवेगळ्या आहेत. म्हणजे सगळ्याच वस्तू दापोलीला मिळतात असं काही नाही, मुंबईला मिळणाऱ्या वस्तू इकडे मिळत नाहीत. दापोली बऱ्यापैकी परत एकदा शहरीकरणाकडे झपाट्याने वळत आहे. तर मंडळी, तुम्हाला हा दापोलीचा शहरातला फेरफटका कसा वाटला आवर्जून कमेंट करून कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, युवा कोकण आपलंच असा, काळजी घ्या.